ए तीन हा बिंदू, हा बिंदू पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा चार या रेषेवरती आहे। हा बिंदू पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा चार या रेषेवरती आहे, तर ए ची किंमत काढा। ओके, असाही प्रश्न येऊ शकतो। आता याच्यामध्ये एक्स बरोबर किती ए आहे आणि वाय बरोबर किती तीन आहे, बरोबर। हा बिंदू कोणत्या रेषेवर आहे? पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा चार। मग एक्स च्या जागेवर ए घ्या, वायच्या जागेवर तीन घ्या, आपोआप तुमची ए ची किंमत निघणार। पाच गुणिले ए च्या जागेवर, एक्स च्या जागेवर काय लिहायचं ए, अधिक दोन गुणिले वाय च्या जागेवर काय लिहायचं तीन बरोबर वजा चार। पाच ए जसा तसा अधिक बे त्रिक सहा बरोबर वजा चार जशीच्या तशी। ए ची किंमत काढायची, पाच ए ला इथं ठेव, वजा चार जसाच्या तसा अधिक सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा सहा। पाच ए जशा तसे चिन्ह समान झाली त्यांची बेरीज, म्हणून किती झाले वजा दहा। ए जसा त्या तसा वजा दहा जसे तसे पाच गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले ए बरोबर पाच दोन्ही दहा, म्हणून किती आलं वजा दोन। हा प्रश्न कदाचित भूमितीमध्ये पण अशा प्रकारचा प्रश्न येतो आपल्याला आणि बीजगणितामध्ये पण येतो, कॉमन प्रश्न आहे दोघांसाठी। यानंतरचा आपल्याकडे हा प्रश्न की एक असाही विचारला जाऊ शकतो, डी बरोबर अठरा, डी वाय बरोबर बारा आणि डी एक्स, तर डी एक्स बरोबर अठरा, डी वाय बरोबर बारा आणि डी बरोबर जर सहा आहे, तर एक्स आणि वाय च्या किमती काढा। एकदम सुंदर। इथं काय करायचं बघा, क्रॅमर्स रूल नुसार काय एक वाटते लिहायचं, क्रॅमर्स रूल नुसार एक्स ची किंमत काढायचं सूत्र डी एक्स भागिले डी आणि वाय ची किंमत काढायचं सूत्र डी वाय भागिले डी। डी एक्स ची किंमत किती अठरा, भागिले डी ची किंमत किती सहा, सायत्रिक अठरा। डीवाय ची किंमत किती बारा, भागिले डी ची किंमत सहा, साहित्यने बारा। या ज्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर दोन। सोपा प्रश्न आहे, दोन मार्कांना येऊ शकतो, एक मार्कांना पण येऊ शकतो। यानंतर संभाव्यतेमध्ये एक प्रश्न आहे बघा, एका बॅगेमध्ये तीन लाल तीन हिरवे आणि तीन पांढरे चेंबे। एका बॅगेमध्ये काय बाबा, तीन लाल चेंबे आहेत तीन हिरवे चेंबे आहेत, बघा लाल चेंबे, लाल चेंडू म्हणजे रेड आर वन आर टू आर थ्री, त्याच्यानंतर हिरवे चेंडू तीन हिरवे चेंडू, हिरवे चेंडू म्हणजे ग्रीन जी वन जी टू जी थ्री आणि पांढरे चेंडू पण आहेत तीन, पांढरे चेंडू व्हाईट डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री आहे। तर पांढरा चेंडू मिळण्याची संभाव्यता काय होता, पांढरा चेंडू मिळणे गेटिंग व्हाईट बॉल, पांढरा चेंडू मिळण्याची संभाव्यता काय आहे। यासाठी आपण काय करणार बाबा, पांढरा चेंडू मिळण्यासाठी सुरुवातीला नमुना अवकाश लिहा, सावकाश घाई करू नका। नमुना अवकाश लिहिला आपण काय करणार, सर्वांना लिहिणार, सर्व सर्व चेंडू आर वन आर टू आर थ्री जी वन जी टू जी थ्री डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री। ओके, यानंतर नंबर ऑफ एक्स किती आहे, ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ಐದು ಏಳು ನಾಲ್ಕು ಎಂಟು ಕನ್ನಡ ಎಕ್ ದೋನ್ ತೀನ್ ಚಾರ್ ಮತ್ತೆ ಎಕ್ ದೋನ್ ತೀನ್ ಚಾರ್ ಪಾಚ ಸಾ ಸಾತ್ ಆಟ ನೌ ನಂಬರ್ ಆಫ್ ಎಸ್ ಬರೋಬರ್ ಕಿತಿ ನೌ ಜಾಲ ಆತಾ ಘಟನಾ ಕಾಯ ಆಪಲಿ ಘಟನಾ ಎ ಪಾಂಡರಾ ಚೆಂಡು ಮಿಳ್ನೆ ಪಾಂಡರಾ ಚೆಂಡು ಮಿಳ್ನೆ ಪಾಂಡರಾ ಚೆಂಡು ಮಿಳ್ನೆಚಿ ಶಕ್ಯತಾ ಕಾಯ ಬಾಬಾ ಎ ಬರೋಬರ್ ಪಾಂಡರಾ ಚೆಂಡು ಮಜೆ ಡಬ್ಲ್ಯೂ ಒನ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ಟು ಡಬ್ಲ್ಯೂ ಥ್ರೀ ಡಬ್ಲ್ಯೂ ಒನ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ಟು ಡಬ್ಲ್ಯೂ ಥ್ರೀ म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती वन टू अँड थ्री तीन झालं। आता याची संभाव्यता काढायची, संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए प्रॉबॅबिलिटी ऑफ ए, पी ऑफ ए चं सूत्र काय, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एक्स। नंबर ऑफ ए तीन असतंय आणि नंबर ऑफ ए किती तीन आहे, नंबर ऑफ एस किती नऊ आहे, तीन एक तीन तीन त्रिक नऊ। ओके, घटना होती पांढरा चेंडू मिळणे म्हणून डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री, आणि असं विचारलं असतं पांढरा चेंडू न मिळणे, घटना अशी पण असू शकते पांढरा चेंडू न मिळणे, मग पांढरा चेंडू न मिळणे मग घटना काय लिहिली असते आपण, नाही कुठं नाही हा सोडून बाकी सगळे। लाल चेंडू मिळणे म्हटलं असतं तर रेड आर वन आर टू आर थ्री, किंवा हिरवा चेंडू मिळणे असं येऊ शकतं, किंवा लाल आणि हिरवा चेंडू, लाल किंवा हिरवा चेंडू मिळणे असं येऊ शकतं, काही विचारले जाऊ शकते। फक्त आपल्याला हा नमुना अवकाश व्यवस्थित लिहायचा आहे, तो जर लिहिला तो जर चुकला तर सगळं चुकेल। पुढे जाऊया आपण, पुढचा एक प्रश्न जो आहे आपल्याकडे तो प्रश्न असा आहे, पहिल्या धड्यामधला आहे की
एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज. एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का, एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज, 55 पदांची बेरीज, पदांची बेरीज 5500 आहे. का 3300 कुठे गेलं तर पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. तर 28वे पद काढा, म्हणजे ती 28 काढा, 28वे पद काढा. हा जर प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे, सोडवायचा आहे, तर समजा तुम्ही आयुष्यात हा प्रश्न कधी बघितलाच नाही, पहिल्यांदा झालेला आहे, तर जास्त विचार नाही करायचा. पहिली गोष्ट काय दिलंय आणि काय काढायचंय, या दोन गोष्टींचा विचार करायचा बरं ना. जेवायला बसल्यावर काय दिलंय आणि काय वाढायचं बाकी याचा विचार करताय. दिलंय ते खाता नसेल तर ते मागवता तुम्ही. तसंच इथं काय दिलंय आणि काय काढायचंय याचा आपल्याला विचार करायचा. दिलंय काय, पहिल्या 55 पदांची बेरीज, बेरीज म्हणजे एस च सूत्र, एस 55 दिलेला आहे. किती दिलंय, 3300 दिलंय. आणि काय काढायचंय, काय क्या निकालणार आहे, T28 निकाल दिलंय एस 55 आणि काढायचं T28. मग T28 काढण्यासाठी आता हे सगळं दिलंय काय आणि काढायचं काय याचा विचार केल्यानंतर दुसरा विचार काय करायचा, सूत्र कुठलं वापरू शकतो, कुठला फॉर्म्युला आपण इथं यूज करू शकतो. इथं एस 55 दिलं म्हणजे एस एन चा वापरू शकतो, एस 28 काढायचं म्हणून टी एन चा पण वापरू शकतो, म्हणजे दोन्ही सूत्र वापरायचे. मग याच्या समोर एस एन चा लिहा, याच्या समोर टी एन चा लिहा, नुसते सूत्र लिहिले तरी एखादा अर्धा मार्क आपल्याला मिळू शकतो, काही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळालेलं बरं. ओके, आता पहा एस 55 आहे. मग सुरुवातीला जे दिलंय तिथं सूत्र वापरायचं, तिथून काय मिळतं ते बघायचं, जे तिथून मिळाले ते जिथं काढायचे त्याच्यामध्ये टाकायचं. बघा एस एन चं सूत्र काय, एन छेद 2 कंसात 2a + n - 1 × d. आता ते सूत्र लिहिल्यानंतर काय करायचं बाबा, जे दिलंय दिलंय ते याच्यामध्ये टाकायचं, आपलं जे दिलंय त्या व्हॅल्यू सूत्रात टाकायचं. एस एन च्या ऐवजी एस किती लिहिणार, 55. एन च्या जागेवर जिथं जिथं एन तिथं तिथं 55, 55/2. 2a ची किंमत दिली नाही, एन किती, 55, वजा 1 × d काय मका माहिती नाही. ओके, आता एस 55 ची किंमत माहिती का बाबा, विचार करतो माहिती का, हो बाबा माहिती, 3300. ओके, मग इथं लिहा 3300 बरं, 55/2, 2a जसेच्या तसे बरं का शुभम, 2a जसेच्या तसे. 55 मधून 1 गेला 54, 54d. ओके, आता आपण काय करू, हे समीकरण तयार करू ए आणि डी च्या स्वरूपात. मग इथं एडीला इथंच तू या दोन छाण्यांना पलीकडे 3300 जसेच्या तसे, 2 इकडे आले गुणिले 55 वर आहे, तिकडे आले खाली, खालच्यांना वर, वरच्यांना खाली, 2a + 54d जसेच्या तसे. आता 55 आणि 33 दोघांना सुद्धा कितीने भाग जातो, 55 आणि 33 11ने भाग जातो, 11 + 55 11 × 33 3 × 2 / 5 जसेच्या तसे बरोबर 2a + 54d. ओके, आता 5 आणि 30 भाग जाऊ शकतो, 5 × 5 = 5 + 36 6 × 0 = 60 × 2 बरोबर 2a + 54d. सोडवत जायचं म्हणजेच 2a + 54d बरोबर 6 × 12 म्हणून 120. आता 54 2 आणि 120 दोनाने भाग जाऊ शकतो, लाव टाकायचा, 2 × 1 = 2a + 54d बरोबर 12 × 6 आणि 0 = 60 a + 27d = 60. समीकरण नंबर 1. याच्या पुढे काय आपली गाडी जाऊ शकत नाही, इथपर्यंत थांबायचं. ओके, आता काय करायचं बघा, T28 काढायचं. मग आता इथं तर काय डोकं चालत नाही आपलं, मग चालत नसेल तर सूत्र लिहून त्याच्यात किमती टाकायच्या, आपोआप गाडी चालू आहे. बघा T28 काढायचं म्हणजे TN चं सूत्र वापरायचं लागेल, a + n - 1 × d. TN च्या ऐवजी काय करा, T28 लिहा, कारण काय 28 काढायचंय, ए जसाच्या तसा. एन च्या आगावर काय लिहिणार आपण, दुसरं काय आपल्याला लिहिण्यासारखं, आपल्याला 28 आहे, मग 28 लिहा, 28 + 1 × d जसाच्या तसा. a + 28 मधून 1 गेला, किती राहिले, 27d. आता एक विचार करा, a + 27d कुठेतरी बघितलंय बरं, कुठे बघितलंय, इथे बघितलंय, a + 27d = 60 आहे, म्हणून a + 27d च्या ऐवजी 60 लिहा, म्हणजे T28 = 60. हा बरोबर, म्हणजे 28वे पद जे आहे ते आपल्याला 60 आलं. अशा प्रकारे आपण काढू शकतो, फक्त सूत्र जे आहे
सूत्र लक्षात असली पाहिजे आणि पाठ असली पाहिजे, त्याचा वापर कुठे करायचा हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही गणितामध्ये जाम पुढे जाल, जेवढे पुढे जाल की काही विचारायला नको. हां, पुढचा प्रश्न होऊ का आपण? तर यानंतरचा प्रश्न आहे,